हॅलो एवरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर मी उठलेली आहे सकाळी 5 वाजता. 5 वाजताची माझी ही धावपळ आहे. आणि आज आहे शाळेचा पहिला दिवस. आज आहे 15 जून आणि आजपासून शाळा सुरू होत आहे. तर सकाळी खूप पहाटे मी उठलेली आहे आणि तेव्हापासून मी लगेच कामाला सुरुवात केलेली आहे. तर माझं 5 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वप्रथम मी पाण्याच्या जे बॉटल्स असतात, पाणी लागतं दिवसभर, त्याच्यामुळे मी पाणी भरून घेतलं आधी बॉटलमध्ये. त्यानंतर जे काही छोटेसे थोडेफार भांडे होते बेसिनमध्ये, ते मी घासायला सुरुवात केलेली आहे. तसे आमच्याकडे भांडे घासणाऱ्या मावशी येतात, परंतु ज्या काही छोटे भांडे असतात, जसं की शाळेत न्यायचे टिफिन्स, चहाचे भांडे, जे आत्ता मला लागणार आहे ते मी भांडे जस्ट घासून घेणार आहे, क्लीन करून घेणार आहे. तर ते माझं सुरू आहे. सर्वप्रथम तर मी बॉटल्समध्ये पाणी भरून घेतलं, त्यानंतर मी भांडे घासायला सुरुवात केली. तर माझं भांडे घासणं सुरू आहे. आणि तसंही शाळेचा आज पहिला दिवस आहे, तो अगदी करेक्ट वेळेवर शाळेला आज हजर राहायचं आहे. कारण की शाळेचा पहिला दिवस एक मस्त उत्साहाचा आणि आनंदाचा असतो, त्याच्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी तर जावंच लागतं आणि शिस्तशीर असं वागावंच लागतं. तर इथे जे काही टिफिनचे डबे आहेत, तसे तर जे टिफिनचे डबे आहेत हे एवढे दिवस तर पॅक होते म्हणजे ते कामीच नव्हते आले, परंतु आता शाळा सुरू झाले म्हणताना सर्व जे काही टिफिन नेण्याचे डबे आहे ते सर्व काढलेले आहे आणि तेच मी स्वच्छ करून घेत आहे. कारण की आता शाळेत न्यायला किंवा लागतातच, कारण की दुपारच्या जेवणासाठी आपण डबा नेतोच. तर ते सुरू आहे माझं. तर इथे जवळपास माझे सर्व भांडे घासून झालेले आहे आणि हे 2 जे पातेले आहे, हे दुधाचे पातेले आहेत आणि ते सुद्धा मला स्वच्छ करून घ्यायचे आहे. कारण की दूध येतं रोज, तर मला ते घासून स्वच्छ ठेवून द्यायचे आहे. तर ते सुद्धा चालू आहे. तर अशा प्रमाणे हे भांडे सर्व घासून झालेली आहेत आणि हे जे बेसिन आहे ते मला रोज स्वच्छ करावं लागतं. कारण की हे रोज स्वच्छ केलं तर ते चांगलं व्यवस्थित राहतं आणि क्लीन नीटनेटकं राहतं. तर मी त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट पावडर जे आहे ते त्याचं लिक्विड बनवलेलं आहे, ते मी एका बॉटलमध्ये ठेवलेलं आहे आणि ते लिक्विड मी अशाप्रमाणे स्वच्छ करण्यासाठी, बेसिन स्वच्छ करण्यासाठी किंवा किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी वापरत असते. आणि एकदम स्वच्छ अशी निघून जाते. आणि रोज ही स्वच्छ जर राहिली, आपलं जिथे आपण भांडे वगैरे घासतो ती जागा जर स्वच्छ राहिली, तर आपल्यालाही एक उत्साह येतं की कामं करण्यासाठी छान आनंद वाटतो. आणि तिथे मुंग्या किडे वगैरे पण लागणार नाही जर स्वच्छ राहिलं तर. त्याच्यामुळे मी हे प्रत्येक वेळेस भांडे घासणं झालं की मी ही सिंक जे आहे ते स्वच्छ करून घेत असते. जे मी काही भांडी घासलेली होती ही त्या टोपलीमध्ये भांडे घासण्याच्या त्यामध्ये मी ठेवलेली हे जे भांडे आहे आणि जे बॉटल्स भरून ठेवलेल्या होत्या त्या मी आता फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. तर कारण की आता शाळेत जाताना सुद्धा पाणी लागणार आणि असंही घरी दिवसभर पाणी लागतंच, त्याच्यामुळे मी ते ठेवून दिलेल्या आहे. आणि आणखी ज्या काही बॉटल आहे त्या मी भरून ठेवून दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे माझं थोडंफार काम आता सकाळचं झालेलं आहे. त्यानंतर मी किचन ओटा क्लीन करून घेत आहे. तसं तर हा रात्री डिनर नंतर क्लीन केला जातो, परंतु पुन्हा सकाळी एक वेळा अशा प्रकारे हात फिरवला जातो. कारण की रात्रभर तिथे कधीकधी मुंग्या, आजकाल तर खूप गरमी खूप आहे आणि खूप त्याच्यामुळे खूप मुंग्या खूप निघतात आणि त्यामुळे त्या पुन्हा एकदा पुसून घ्यावं लागतं. त्याचबरोबर आधी ओल्या कापडाने मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मी कोरड्या कापडाने पुसून घेते, जेणेकरून जी शेगडी आहे त्यावर असे डाग पडणार नाही. तर ओठासुद्धा मी त्याच प्रकारे करते. ओठा आधी ओल्या कापडाने पुसून घेते, त्यानंतर मी कोरड्या कापडाने पुसून घेते, म्हणजे ते स्वच्छ राहतं. अशा प्रकारे कामं सुरू आहे.
तर बघू शकता ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे, कारण टिफिन बनवायचं आहे, शाळेत जायचं आहे, शाळेचा पहिलाच दिवस आहे, अगदी वेळेवर तर हजर राहावंच लागतं. तर बघू शकता तुम्ही पूर्ण क्लीन असं मस्त स्वच्छ झालेलं आहे. आणि मी भाजीची तयारी, मी आज वांग्याची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे, दोन वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवणार आहे, कारण की माझ्या मुलाला वांग्याची भाजी आवडत नाही, तर त्याच्यासाठी मी बटाट्याची, उकडलेल्या बटाट्याची भाजी मी करणार आहे आणि आमच्यासाठी वांग्याची भाजी करणार आहे. तर बघू शकता मी तुम्हाला हे किचन ओटा दाखवत आहे, तर किती सुंदर टॉपटिप दिसत आहे, आता एकदम स्वच्छ असलं की छान वाटतं. त्यानंतर मी थोड्या वेळासाठी बाहेर आलेली आहे, बाहेर सर्व उजाडून गेलेलं आहे. बघा मस्त सकाळचं जे वातावरण आहे ते मस्त दिसत आहे आणि मी थोडंसं अंगणामध्ये फेरवटका मारत आहे, म्हणजे तेवढंच व्यायाम होतो. तर आता मी घरामध्ये आलेली आहे आणि आता मी भाजीची तयारी करणार आहे. त्या अगोदर मी चहा जो आहे तो गरम करून घेणार आहे, कारण चहा आधीच झालेला होता सकाळी, आणि आत्ता मी थोडासा चहा तो गरम करून घेत आहे. सर्वांचा चहा झालेला आहे, फक्त माझा राहिलेला होता, तर मी तो गरम करून घेत आहे. चहा घेतल्यानंतर मग मी भाजीची तयारी करणार आहे. तर अशा प्रकारे चहा हा गरम झालेला आहे आणि तो मी घेत आहे. चहा घेऊन मी निवांत थोडा वेळ बसणार आहे. तर बघा मी चहा घेतलेला आहे आणि चहाचा कप घेऊन मी खुर्चीवर छान आरामशीर थोडा वेळ बसून छान मस्त असा चहा घेणार आहे, कारण बसून छान चहा घेतला की तेवढंच आपल्याला रिलॅक्स होतो आणि छान छान विचार सुचतात, दिवसभर असं प्लॅनिंग सुचतं. म्हणून मी अशा प्रकारे चहा घेत आहे. चहा घेऊन झाला आणि आता ज्या भाज्या आहेत त्या मी आता कट करून घेणार आहे. तर सुरुवातीला जे बटाटे आहे ते उकडायला ठेवणार आहे, कारण उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची आहे, त्याचबरोबर वांग्याची भाजीसुद्धा करायची आहे. तर अशा प्रकारे मी जे बटाटे आहे ते उकडायला ठेवलेले आहे आणि इकडे मी वांगे चिरून घेणार आहे. तर बघू शकता आवश्यक तेवढे मी वांगे घेतलेले आहे आणि भाजीची तयारी करणार आहे. त्या अगोदर जे काही मसाले संपलेले होते ते मी मसाल्याच्या डब्यामध्ये टाकून ठेवत आहे. तर याच्यामध्ये हळद संपलेलं होतं, धनेजिरे पावडर संपलेलं होतं, आणि हे धनेजिरे पावडर मी स्वतः घरी केलेलंच आहे, कारण घरचंही खूप चांगलं असतं. आणि याच्यामध्ये सर्व साहित्य मी टाकून घेत आहे. मीठसुद्धा संपलेलं होतं आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपण मीठ ठेवू शकतो. अशा प्रकारे मसाल्याचा डबा भरून झालेला आहे. त्यानंतर जी कोथिंबीर आदल्या दिवशी आणली होती ती स्वच्छ करून घेतली आणि अशा डब्यामध्ये मी ठेवून दिलेली आहे. आणि ही कोथिंबीर मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. अशा डब्यामध्ये छान मस्त टिकून राहतं जास्त दिवस. वांग्याच्या भाजीला फोडणी दिलेली आहे, मसाले वांग्या टाईप थोडीशी भाजी केलेली आहे आणि हे जी कोथिंबीर आहे ही मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे. त्याचबरोबर इथे मी बटाट्याची भाजीसुद्धा करून घेतलेली आहे. मस्त दोन्ही भाज्या माझ्या झालेल्या आहे आणि त्यानंतर तयारी केलेली आहे आणि मी शाळेत गेलेली आहे. शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि आज शाळेचा पहिल्या दिवशी शाळेमध्ये पुस्तक वाटप सुरू आहे. सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि शाळेचा पहिला दिवस म्हटलं तर सर्व विद्यार्थी शिक्षकांसोबत आपसाआपसामध्ये मस्त गप्पा गोष्टी करत आहे. तर असा हा शाळेचा आजचा पहिला दिवस आहे आणि हाच आजचा माझा पहिला फर्स्ट ब्लॉग होता. तर कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला आहे आणि आजचा माझा हा व्हिडिओ आहे आणि ही आमची शाळा आहे. तर नक्कीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.